ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरून पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र याच मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सावरकरांना भारतरत्न मिळावं यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात दिलंय. मात्र या मुद्द्यावरून विरोधकांनी वेगळा सूर लावलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांचा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी खरपूस समाचार घेतलाय. न्यूज 18 एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी विरोधकांना सावरकरांच्या त्यागाची आठवण करून दिली आहे. देश के अंदर एक भी परिवार ऐसा नहीं है जिसकी संपत्ति 6-6 बार अंग्रेजों ने कुर्क की हो. तो सावरकर जी के लिए जो विवाद कर रहे हैं वो ये देश के इतिहास के साथ खिलवाड़ कर रहे हैं. युवा पीढ़ी को सावरकर से प्रेरणा लेते हुए रोकने का पाप कर रहे हैं. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आता काँग्रेसचा ही सूर बदलला आहे. सावरकरांना काँग्रेसचा विरोध नसल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिलंय. यू विल रिकॉल दॅट इंदिराजी हॅड इश्यूड ए पोस्टल स्टॅम्प इन कमेमोरेटिंग सावरकरजी. सो वी आर नॉट अगेन्स्ट सावरकरजी बट द क्वेश्चन इज वी आर नॉट इन फेवर ऑफ द हिंदुत्व आयडियॉलॉजी. त्यांनी जाहीरनामा दिल्यामुळे आज सावरकरांचा सन्मान करणारी भाजप शिवसेना आणि सावरकरांना विरोध करणारे काँग्रेस डावे हे सगळी मंडळी यांच्या जनतेला निवडू दे आणि जनतेला शिक्कामोर्तब करू द्यावं असं मला असं वाटतंय. खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळावा ही भाजप शिवसेनेची पूर्वीपासूनची मागणी आहे. आता भाजपच्या संकल्पपत्राच्या निमित्तानं पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून चांगलाच कलगीतुरा रंगलाय. विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. थांबूया ताज्या बातम्यांसाठी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.